नमस्कार, आवाज जनसामान्याच्या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा मंदिरात चोरीचा डाव फसला, चोरटा सीसीटीव्हीत कैद। येवला शहरातील संतोषी माता मंदिरामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याचा डाव मंदिर परिसरातील रहिवाशांनी हाणून पाडला असून ही घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे। चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास मंदिराच्या गेट तोडून मंदिराच्या आत प्रवेश करत दानपेटी तोडण्याचा प्रयत्न करत असतानाच मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना जाग आल्यानंतर त्वरित नागरिकांनी मंदिराकडे धाव घेतली असता या चोरट्यांनी मंदिरातून पळ काढल्याने चोरट्यांचा मंदिरावर डल्ला मारण्याचा डाव स्थानिकांनी हाणून पाडला असून ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। दिवसेंदिवस येवला शहरात चोरीच्या घटना वाढत असून यावर आळा बसावा अशी मागणी येवला शहरवासिया करत आहेत। साधारण रात्री 2:15 वेळेस अचानक कुत्रे जास्त भुंकायला लागल्यामुळे मला जाग आली। जाग आली तर मी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये फुटेजमध्ये बघितलं तर काही 2-3 जण मध्ये येताना दिसल्यानंतर त्यांनी लगेच देवीचा जो पहिला दरवाजा आहे तो तोडल्यानंतर त्यांनी आतमध्ये प्रवेश केला। गाभाऱ्यात मंदिरात प्रवेश केल्यानंतर मग देवीची जी दानपेटी ती दानपेटीचं बी कुलूप तोडल्यानंतर मी लगेच ताबडतोब आजूबाजूचा परिसर होता त्यांना फोन करून लगेच जागी केलं। सगळे आल्यानंतर त्या चोरण भामट्यांनी लगेच पळायचा प्रयत्न केला, पण ते असे साधारण 2-3 जण होते। यापूर्वी परत एकदा 3-1 वर्षानंतर अशीच चोरी झाली। त्या टायमाला मात्र देवीचे काही चांदीचे सोन्याचे धागे असं बरेच वस्तू गेल्या होत्या। आता मध्ये परत साधारणतः 1-2 महिने झाले तेव्हा मी काही जी पूजेची गाय होती आई साहेबांची संतोष मातेची ती बी त्या चोरांनी चोरी केली होती। रात्री जा हा प्रकार झाला त्यावेळेस तावडतो मी पोलीस स्टेशनला फोन केला। पोलीस स्टेशन फोन केल्यानंतर त्यांनी फुटेज मागितलं, फुटेज बी दिलं